या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर सिक्युअर लाईफ. पत्ता कृष्णकांत मॉल, सेकंड फ्लोअर, कोठारी लेआउट, बीसी नाका रोड, उमरेड. बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या नांदुरा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढत चालल्याने कोरोनामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे. अशात राज्यभर लॉकडाऊन सुद्धा लागलेले आहे. अशा जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व कपड्याचे दुकान, इलेक्ट्रॉनिक शोरूम, सोन्या चांदीचे दुकाने, हॉटेल्स इत्यादी सुरू राहत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात नांदुरा शहरात येत असतात. तसेच शहरातील सुशिक्षित नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात आणि ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी याबाबत वर्तमानपत्राद्वारे जनजागृती सुद्धा केली होती. पण तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठतो आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे नागरिक सर्रास उल्लंघन करत आहे. म्हणून काल मनसे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष भागवत उगले, शहर अध्यक्ष सागर जगदाळे, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, अजय बेलोकार, योगेश अरुण सपकाळ यांनी ठाणेदार यांच्याशी चर्चा करून, तसेच नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना विनंती करून तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता निवेदन दिले आहे. महादर्पण न्यूजकरिता निकेतन वाघमारे, नांदुरा, बुलढाणा.